काल मी कोल्हापूर उत्तर मधल्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयशीताई चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारासाठी मुद्दाम काल कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि विशेषतः म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी आणि त्यांना विशेषतः शुभेच्छा देण्याकरता काल मी या ठिकाणी आलेलो आहे. गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मी समजू शकतो निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप हा विषय निवडणुकीच्या निमित्ताने येणारच, परंतु ज्या पद्धतीने भाजपकडून खालच्या पातळीवर जाऊन दोषारोप किंवा प्रचाराची जी काही पातळी जी घसरलेली आहे ती चिंताजनक आहे असं माझं मत आहे. म्हणजे निवडणूक एक शर्यत जरी असली तरी ती खिलाडूवृत्ती त्याच्यामध्ये असावी, कुठेतरी व्यवस्थितपणे मुद्दे उपस्थित करून त्याच्यावर काही बोलणं मी समजू शकतो, परंतु हे जसं नळावरचं भांडण असतं तशा प्रकारचं एकंदरीत चित्र हे आत्तापर्यंत दिसलेलं आहे. पण काँग्रेसने मात्र प्रचाराचं स्तर कायम ठेवलेलं आहे. एक महिला भगिनी चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यानंतर मोठ्या हिमतीने आज त्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडी एकत्रितपणे शिवसेना चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या सर क्षीरसागर आणि त्यांच्या सर्व नेत्यांनासुद्धा भरपूर काळजीपूर्वक मुंबईमध्ये बैठक घेऊन स्वतः लक्ष मुख्यमंत्र्यांनी घातलेलं आहे. अजित पवार साहेबांनीसुद्धा चांगलं बारकाईन लक्ष घातलं आणि काँग्रेसचे मग ते बंटी पाटील आहेत, काँग्रेसचे पी एन पाटील आहेत, काँग्रेसचे बाकीचे सहकारी आहेत, हसन मुश्रीफजी इतर ठोकून या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या अथक प्रयत्नातून मला खात्री आहे की देगलूरची पुनरावृत्ती नक्की कोल्हापूरमध्ये होईल. देगलूरची जागा जवळपास 42,000 मताने काँग्रेसने विजयश्री खेचलेली आहे, तर हीसुद्धा जागा ही देगलूरचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होईल याबद्दल आम्हाला काही शंका नाही आहे. धनंजय माडिक यांचा विशेषतः जो प्रचार झाला तो महिलांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केलेली शंका आणि त्यांनी ज्या पद्धतीने उपस्थित केलेले मुद्दे, म्हणजे खरं म्हणजे ज्याला आपण म्हणू की एक तर मग प्लंबरची बायको प्लंबर होऊ शकते का, इलेक्ट्रिशियनची बायको इलेक्ट्रिशियन होऊ शकते का, ह्या काही गोष्टी न शोभणाऱ्या आहेत. आणि मला महाडिकांना मी अनेक वर्षापासून ओळखतो आहे, ते काँग्रेसशी संबंधित असल्यापासून किंवा सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विषय मांडला, खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्रातच ह्या गोष्टी अशा कधी महिलांच्या बाबतीमध्ये तरी कोणी बोलण्याची हिंमत करणार नाही. आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सामाजिक परिवर्तन ज्यांनी राज्यामध्ये देशामध्ये घडवण्याचा एक फार पुढाकार त्यांच्या काळात जो घेतला गेला, त्यामुळे त्यांच्याबद्दल एक अतिशय चांगले प्रशासक म्हणून जी भावना राहिलेली आहे, अशा या नगरीमध्ये धनंजय माडिक यांचं विधान हे निश्चितच न शोभणारं आहे. आपल्याला कर्मीकार उदाहरण दिलं की त्यांचाच आडनाव असलेल्या स्वाती महाडिक, म्हणजे एक शहीद झालेले जवान महाडिक म्हणून होते, तुमच्या कोल्हापूरचेच होते ते, साताऱ्याचेच होते आणि ते वीरगतीला प्राप्त झाले त्या काश्मीरच्या सगळ्या त्या अतिरेक्यांच्या सगळ्या हमल्यामध्ये. पण त्यानंतर त्यांच्या पत्नीने सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची अतिशय अवघड परीक्षा ही त्यांनी दिली, कठीण परीक्षा असते ती, ती त्यांनी परीक्षा दिली आणि त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि लष्करामध्ये सामील झाल्या. हे उदाहरण आहे, म्हणजे ज्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या क्षेत्रामध्ये एका महिलेने हिमतीने, म्हणजे गृहिणीसुद्धा त्या, आणि गृहिणीने स्वतः पुढाकार घेऊन अशी कठीण परीक्षा पास करून लष्करामध्ये सामील होणं ही मोठी गोष्ट आहे अशा या परिस्थितीमध्ये. त्यामुळे मला वाटते की हे काही उचित नाही आहे. दुसरी गोष्ट, काल मी तुमच्या जिल्ह्यातील नागेश पाटील म्हणून एक तरुण आहेत, एक वाहनचालक आहेत, त्यांनी मला आठवते त्यांचा त्यांच्या घरी त्यांची नात त्यांची मुलगी जन्माला आल्यानंतर छोट्या मुलीची त्यांनी कुंकवाच्या ह्याच्यामध्ये पाया हे ठेवून गाडीची पूजा तिने केली होती आणि म्हणजे एक लक्ष्मी प्राप्त झाली अशा हेतूने त्यांनी त्या लहान मुलीचं स्वागत करून तिला गाडीच्या बोनेटवर तिला उभं करून तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मी त्यांच्याशी मी म्हणजे प्रथम ज्यावेळेस मंत्रालयामध्ये माझा विभागाचा चार्ज घेतला
त्या दिवशी प्रथम त्यांनाच मी फोन लावला आणि त्यांचं अभिनंदन केलं की त्यांनी मुलींच्या प्रति जी काही संवेदना व्यक्त करून आपल्या मुलीला ज्या पद्धतीने त्यांनी लोकांसमोर त्या व्हायरल मीडियामध्ये सोशल मीडियावर त्यांचं दाखवलं, मी मला खूप मिस माझंसुद्धा मन हेलावून गेलं आणि मी त्यांचं अभिनंदन केलं. काल मी त्यांना मी प्रॉमिस केलं होतं, म्हणजे मी ज्यावेळेस कोल्हापूरला येईल त्यावेळेस प्रथम तुमची भेट घेईल. तर काल ते इथे कोल्हापूरला इथे येऊन गेले. त्यांची त्यांचे वडील, तो स्वतः चालक, त्याची बायको, त्याची आई, ती लहान दोन मुली, मुलगा आणि मुली, हे सर्व येऊन भेटून मला काल गेले. मी त्यांना मुद्दा आमंत्रित केलं होतं आणि काल ते मला भेट मला बरं वाटलं. परंतु सांगायचं तात्पर्य आहे आहे की एकीकडे मुलींच्याकडे किंवा महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आज सगळीकडे आहे तो अशा विधानाने इलेक्शनच्या काळामध्ये किंवा एरवीसुद्धा अशा खालच्या पातळीवर जाऊन विधानं करणं ही निश्चितच न शोभणारी बाब आहे. यातून मला एवढं त्यानिमित्ताने सांगायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी मी केलेला आहे. आज मी अनेक ठिकाणी भाजपचे जे काही प्रचाराचं जे काही स्लोगन आहे की भाजप हेच उत्तर, असं प्रकार अनेक अशा प्रकारचे अनेक मी काल फलक हे अनेक ठिकाणी वाचले. त्यांच्या प्रचाराचा भाग आहे तो भाजप हेच उत्तर. मला विचारायचं आहे की आज कोल्हापुरात पेट्रोलचा भाव 120 रुपयाच्या वर गेलेला आहे, डिझेलचा भाव 103 वर गेलेला आहे, LPG सिलेंडरचा भाव जवळपास 1000 रुपयापर्यंतच्या आसपास गेलेला आहे. आणि एवढं सगळं एकीकडे असताना महाविकास आघाडीला अस्थिर करण्याच्या संदर्भामधले जे काही हातकंडे आहेत ते सुरू आहेत. बेरोजगारीचं प्रमाण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान हे अतिशय म्हणजे रोजचा रोज अर्थ आपलं घरातलं बजेट कसं आपण सांभाळायचं अशा परिस्थितीवर अशा घरातल्या गृहिणींची अवस्था ही झालेली आहे. आणि एकीकडे हे असताना दुसरीकडे चीनची घुसखोरी देशामध्ये, त्याचबरोबर परराष्ट्र धोरणाचं जे काही 3-13 वाजलेले आपण पाहतो आहे की काय परिस्थिती या निर्माण झालेली आहे. आणि गल्लीबोळातल्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या संसदेच्या छोट्या छोट्या इलेक्शनमध्ये सुद्धा म्हणजे कशाही प्रकारे निवडणुका जिंकायच्या अशा प्रकारचं जे काही अट्टहास हा भाजपच्या नेतेमंडळींनी सुरू केलेला आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मग ती कुठलीही निवडणूक असो शेवटी हिंदू मुस्लिमबरोबर आणायची आणि ती पोलरायझेशन मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जे काही सुरू आहे, मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे की भाजप या सर्व गोष्टीवर निरुत्तर आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणजे भाजप हेच उत्तर नाही, भाजप या सगळ्या प्रश्नावर निरुत्तर आहे. आणि हे प्रश्न देशासमोरील आज फार मोठे प्रश्न आहेत. ही निवडणूक आज 10 तारखेपर्यंत आहे, नंतर ती निवडणूक संपलेली असणार. परंतु सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे प्रश्न आज समोर आलेले आहेत त्याच्या उत्तर भाजपचं काय, भाजप हेच उत्तर नाही, भाजपच निरुत्तर या सगळ्या विषयावर आहे असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे अशीच या निमित्ताने मला या सगळ्यात भाजपच्या नेतृत्वाला सांगायचं आहे. आज जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी चांगली टीम काम करते आहे. बंटी पाटील आज तर ठोकून आहेत, हर्षम मुश्रीफ साहेब आहेत, PN पाटील आहेत, राजेश क्षीरसागर आहेत. तर हे कोल्हापूरच्या विकासाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी चंद्रकांत जाधवांनी त्यावेळेस अपेक्षित केल्या होत्या, एक अतिशय कष्ट करणारा असा हा नवीन तरुण आम्ही पहिल्यांदाच माहिती त्यांची ओळख झाली ज्यावेळेस ते विधिमंडळात आले, परंतु खूप मेहनत घेणारे आणि आपापल्या विषयावर खूप पाठपुरावा करणारे अशा स्वरूपाचं त्यांचं कामकाज राहिलं. अल्पकाळ मिळाला त्यांना, परंतु त्यांच्याकडून ज्या अपेक्षित लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा जी काही कामं आहेत ती कामं करण्यासंदर्भात आम्ही सर्व बांधील आहोत आणि ते कामं निश्चितच योग्य पद्धतीने पुढे मार्गी लागतील अशी दक्षता पालकमंत्री हे घेतच आहेत यावर मला शंका नाही आहे. आणि म्हणजे मी माझ्या विभागाचे विषय काही सांगायचे होते पण तो आज वेळाअभावी काही सगळ्याच गोष्टी उल्लेख करणार नाही. पण परवाच्या अर्थसंकल्पातसुद्धा बंटी पाटील यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम विभागाने इथली जी मध्यवर्ती केंद्रीय प्रशासकीय इमारत त्याची कॉस्ट जवळपास 104 कोटीची इमारत एक चांगला एक त्यांनी खूप पाठपुरावा केला
आणि अर्थसंकल्पामध्ये या गोष्टीचा समावेश करण्यात आला. रस्त्याची कामावर बाकीचे विषय आज जेव्हा मी ही निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे मी काही यावेळेस काही बाकी शासकीय बैठका घेऊ शकलेलो नाही, परंतु मी पुढच्या चक्रीला मात्र मी ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातल्या कामाचा आढावा आणि जी काही कामं घेतलेली हाती त्याही संदर्भामध्ये निश्चितच काही विषय हाती घेऊन ते प्रश्न मार्गी लावणार आहे. त्यामुळे बरेच विषय सांगण्यासारखे, परंतु आज निवडणुकीपुरती माझा विषय हा मर्यादित ठेवतो. आता विचार काय असतील तुमचे, काही विषय असतील तर. विपर्यास कुठे, रेकॉर्डवरच आहे ना. आता हल्ली कुठलीही गोष्ट विपर्यास नाही. काल काय बोलले ना आज काय बोलते, दोन्ही तुम्ही दोन्ही सायमुळे दाखवता. हल्ली मीडियाकडे अशी तंत्रज्ञान एवढं हे झालेलं आहे, पुढं गेलेलं आहे की तुम्ही काल काय बोललात आणि आज काय बोलतायत, तुलना लोक करतातच. त्याच्यामुळे सामान्य माणसाला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप समजतं आहे काय करतं. आणि मला वाटतं की लोक सुज्ञ आहेत, मतदार समजदार आहेत आणि लोक तुलना करतात की तुमची भूमिका कशी वेळोवेळी लोकांना फसवणारी आहे. हे आता लपून राहिलेलं नाही आहे. कोणाची यंत्रणा एवढं लागायचा विषय नाही. ज्यावेळेस हल्ला समोरून होतो तो प्रतिहल्ला म्हणण्यापेक्षा त्याला उत्तर द्यावंच लागतं. आता भाजपनी आत्तापर्यंत झाल्या दोन पोटनिवडणुका, पंढरपूरची निवडणूक असो किंवा नांदेडची देगलूरची निवडणूक असो, दोन्हीकडे संपूर्ण देशातले नेते आणले, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार अनेक पद्धतीने, इथे पण तेच सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आमची जागा महाविकास आघाडी जागा राखली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर तर द्यावंच लागेल. आणि म्हणून यंत्रणा झालं म्हणजे काँग्रेसचं नेटवर्क मोठं आहे राज्यामध्ये, काँग्रेसचं नेटवर्क आहे, शिवसेनेची आम्हाला आणि राष्ट्रवादी साथ आहे. त्यामुळे निवडणूक ही एक आपण म्हणू युद्ध, वैचारिक युद्धच आहे. त्यामुळे समोरून जर सगळ्याच मारा होत असेल तर आपल्याला तेवढी काळजी घ्यावीच लागेल. या निवडणुकीमध्ये वारंवार विरोधकांकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ती निवडणूक लढवली. लोकांना आता पुरेपूर समजलेलं आहे की मराठा आरक्षणाची फसवणूक ही मागील भाजप सरकारच्या काळामध्ये कशी केली गेली. पहिल्यांदा म्हणजे राज्य सरकारला अधिकारच नसताना राज्य सरकारने त्यावेळेस विधिमंडळामध्ये ते बिल पास करून गेलं आरक्षणाचं. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, इव्हन देशाच्या अटॉर्नी जनरलनी भूमिका घेतली की राज्य सरकारला अधिकारच नव्हता. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस सभागृहात बिल मांडलं सर्वांनी एकमताने सांगितलं आम्ही कोणाचा विरोध नव्हता, पण सभागृहाची दिशाभूल करण्याचा त्यावेळेस विषय झाला. आणि मग केंद्रात विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने रुलिंग दिलं ना, म्हणजे सुप्रीम कोर्ट रुलिंग दिली की राज्याला अधिकारच नाही. आणि मग केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणावा लागला, हा त्यातला पहिला भाग. नाहीतर राज्याला अधिकार असते तर राज्याला पुन्हा अधिकार देण्यासंदर्भात बिल देण्याची गरज नव्हती केंद्र सरकारला. तेव्हाच त्यांनी पुन्हा बिल आणलं हाऊसमध्ये आणि घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून घेतली. याचा अर्थच तो आहे की अधिकार नव्हता हे स्पष्ट झालं आहे. तेव्हा सभागृहाची फसवणूक कोणी केली हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे 50% आरक्षणाची मर्यादा ही घातल्यामुळे आज ती बाब त्यावेळेस होती आजही लागू आहे. इंदिरा साहनीचं प्रकरण गेल्या 15-20 वर्षापूर्वीचं होतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशन बेंचने निर्णय दिलेला आहे की तुम्हाला मर्यादा आरक्षणाची 50%च्या वर नेता येणार नाही. गायकवाड आयोग त्यांनीच बसवला, त्या गायकवाडाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारून फेटाळला. याचा अर्थ तुम्ही नेमलेला आयोगसुद्धा यशस्वी होऊ शकला नाही. अधिकार नसताना तुम्ही राज्यशास्त्राने निर्णय घेतला, लोक निवडणुका तोंडावर आहेत म्हणून तुम्ही निवडणुका कशा तरी पाळायच्या होत्या म्हणून ते केलं. आणि 50%ची मर्यादा तुम्ही कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करत असताना जर काढली असती तर विषय राहिला नसता. म्हणजे उलट संभाजीराजेंनासुद्धा बोलू द्यायचं नाही. म्हणजे काँग्रेसच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिन्ही पक्षाच्या खासदारांनी या विषय लावून धरला की 50% आरक्षण. आम्ही पंतप्रधान भेटलो ना, मुख्यमंत्री मी स्वतः आणि अजित पवार आम्ही तिघही पंतप्रधान जाऊन भेटलो की बाबा हे तुम्ही विचार करा. आणि सभागृहात बिल आला असताना सुवर्ण संधी होती की तुम्ही 50%ची मर्यादा काढून टाकली असती. जसं EWS बाबतीमध्ये इकॉनॉमिकल वीकर सेक्शन हे 10% वर 50% दिलेलं आहे आरक्षण. तीच भूमिका जर तिथे स्वीकारली असती आणि ही दिलं असतं इकॉनॉमिक बॅकवर्ड नेशन नावाखाली, तर हा विषय मार्गी लागला असता.
परंतु संभाजीराजे उठले असता त्यांना सुद्धा स्वतःच्या खासदारसुद्धा बोलू देत नाही हे, मग तुमचा हेतू काय? हा त्यातला स्पष्ट झाला आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे, आता लढाई पुन्हा नव्याने सुरू करण्याची, म्हणजे आता पुन्हा तुम्हाला कमिशन नियुक्त करणं, पुन्हा ते सुरू करणं, ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोप्या मार्गाने संसदेमध्ये शक्य होतं, हे त्यांनी केलं नाही. त्यामुळे फसवतोय लोकांना कोण हे मला सांगण्याची गरज राहिलेली नाही, स्पष्ट द्या. संभाजीराजे यांनी परवा जे आमरण उपोषण केलं त्यावेळी सरकारकडून काही आश्वासने दिली गेली, तारखा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्या तारखा देखील आता पाळल्या जात नाही, असं ही वस्तुस्थिती नाही आहे. मला वाटतं सारथीचं काम असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम असेल, हॉस्टेल्सची इमारती ताब्यात देण्याची भूमिका असेल, तुमच्या सारथीला सुद्धा जवळपास 6 विभागामध्ये जागा देण्याचं आणि पुण्यामध्ये मुख्यालय, ही सगळी कामं आता बरीचशी मार्गी लागते. अशी एखादी गोष्ट आज सांगितली ना, उड्या घडते असं घडत नसतं. इमारती बांधायचा विषय आहे, हॉस्टेल्सचं पण बरीचशी 8 का 9 ठिकाणी हॉस्टेल्स ताब्यात दिलेली आहे. काही मधल्या कोविडच्या काळामध्ये 2 वर्षात हॉस्टेल बंदच होती ना, कारण कॉलेजेस बंद होती, त्यामुळे तो विषय नाही आहे. आणि मार्गी बरीचशी लागेल, तर सगळा सारथीचं हॉस्टेल कोल्हापुरामध्ये पहिलं उपकेंद्र इथे सुरू झालं, आपण आपल्या हस्ते ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू झालं, संभाजीराजे स्वतः त्या कार्यक्रमात त्या हजर होते. त्यामुळे असं म्हणणं अयोग्य आहे. आणि हा सातत्याने भाजपचा मारा सुरू आहे की नाही काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही, तसं नाही. नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आधी 10 लाखापर्यंतच्या रकमेवर व्याज परतवा होता, तो आता 15 लाखाची रक्कम करण्यात नाही, अशी वस्तुस्थिती नाही. तशी आकडेवारी आम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणार आहोत की लोकांना वस्तू, कारण वारंवार तेच प्रश्न आणि तीच उत्तरं मिळण्यापेक्षा अपडेट तुम्हाला वेबसाईटवर सगळंच मिळेल. नाही, फार वाईट गोष्ट आहे, अतिशय निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने हमले घडून आणणे नियोजित होतं सगळं, हे अचानक घडलेलं नाही आहे. आणि त्यामुळे हे वाईट आहे, कोणाच्याही घरावर असो, कोणाच्याही घरावर राजकीय नेते असो किंवा इतर कोणाच्याही घरावर अशा प्रकारचे हल्ले करणं ही अशोभनीय, लोकशाहीला मारक आणि चुकीच्या लोकांना अध्यक्षा मागचा सूत्रधार कोण हा त्यातला खरा विषय आहे ते शोधून काढण्याची गरज आहे. परंतु अशा प्रकारे जे सुरू आहे, एसटी महामंडळ चाललं पाहिजे, कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण एक मात्र स्पष्ट आहे की सध्या ही गोष्ट न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत, न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सर्व वस्तुस्थिती स्वीकारून त्याप्रमाणे काम सुरू आहे. पण एसटी महामंडळ नफ्यात आणणं हा त्यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे, ज्या दृष्टिकोनात सरकार आता तूर्त सरकार जे काही त्याच्यावर म्हणजे खर्च आहे तो सरकार उचलत आहे, त्यासाठी तोटा आहेच आज. मग तोट्यातून महामंडळ बाहेर निघालं तर हे सर्व सोपं होणार आहे. तोट्यात ठेवून हे सर्व करणं हे फार तारेवरची कसरत आहे, पण तीसुद्धा आम्ही करत आहोत. आणि एस टी महामंडळ आणि कोर्टाने सांगितलं की 22 तारखेपर्यंत त्यांनी रुजू व्हावं कामं, असे अल्टिमेटम कोर्टाने दिलेलं आहे. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी करत असताना महामंडळ हे चाललं बा, गरिबांची शेवटी ही सेवा करणारं हे महामंडळ एसटी जे आहे, आणि त्यामध्ये ते चाललं पाहिजे. पण चालत असताना नफ्यामध्ये चाललं पाहिजे, हा त्याचा भूमिका आहे. त्याचं केंद्र सरकारच्या प्रमाणे एअर इंडियाप्रमाणे आम्हाला विकून टाकता आलं असतं, आम्ही तसं केलं नाही. एअर इंडियामध्ये तोटा असताना केंद्र सरकारने एअर इंडिया विकून टाकलं, महाराष्ट्र सरकार सुद्धा म्हणजे करायचं असं तेव्हाच केलं असतं. पण शासनाने तशी भूमिका न स्वीकारता आपलं उत्तरदायित्व लक्षात ठेवून महामंडळ चालू ठेवून लोकांना मदत कशी करता येईल, पण एसटी नफ्यात आणणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांची माझी एकदा बैठकी झाली, त्यांच्या काही तक्रारी होत्या, त्यांची माझी बैठकी झाली आहे. आणि पहिले तर परत माहिती घेतो, मी मध्यानच्या काळामध्ये थोडा वेळ मिळाला नाही मधली असेल या कोविडच्या ह्याच्यामुळे, पण मी त्यांनी मला एकदा पत्र देऊन त्या कामासंदर्भात काही तक्रारी त्यांनी उपस्थित केली आहे, वस्तुस्थिती आहे, पण मी लक्ष घालतोय त्याच्यामध्ये. असं नाही की नाही, ठीक आहे, तर त्यांचा प्रचाराचा भाग आहे तो, म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल हा जो प्रकार असतो, एक म्हणजे गोबेल्स थिअरी जशी असते त्या पद्धतीने सातत्याने मारा करायचा आणि लोकांमध्ये वातावरण निर्माण करण्याची जी पद्धती आहे ती भाजपला पूर्णपणे तिने अवलंबली आहे. आहेत काँग्रेस पक्षाचे काही प्रश्न आहेत, काही अंतर्गत विषय आहेत, काँग्रेस पक्ष अधिक मजबूतीने पुढे न्यायची सर्वांची भूमिका आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नक्कीच यश, बाकी राज्यांचं मला, कारण मी काही इतर राज्यांची राजकीय परिस्थितीचं विश्लेषण मी करू शकणार नाही,
परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा ताकदीने पुढे येईल अशा पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची सतत चर्चा आहे, दिल्ली गाठी भेटी. मला सांगा, काँग्रेसच्या अध्यक्षांना भेटणं म्हणजे नाराजी व्यक्त करणं याच्यासाठी गेले होते. 2 वर्षात काँग्रेस अध्यक्षांना कोविडमुळे त्या कोणाला भेटत नव्हत्या ही वस्तुस्थिती आहे. अधिवेशन संपलेलं होतं आणि आमदारांनी जाऊन त्यांची भेट घेणं एक ज्याला कटसी कॉल ज्याला म्हणू हा त्यातला बहुतांश भाग त्यातला होता. म्हणजे हे काय भेटायला गेले म्हणजे तक्रारीच करायला गेले असं काही निष्कर्ष करणं योग्य नाही आहे. आणि अनेक आमदार परत आल्यानंतर त्यांनी खुलासाही केला की तसं काही हेतू नाही आहे. त्यामुळे हा तक्रारी असू शक तक्रारी म्हणण्यापेक्षा काही सूचना आहेत, काही सकारात्मक काही अनेकांचे प्रश्न असतात. जे प्रश्न सुटले नाही की थोडाफार सुरू निघत राहतो, पण तसं काही फार विषय हा तक्रारी संदर्भातलाच होता असं म्हणायचं कारण नाही. थँक्यू.